कामुर्ली विलेज, कामुर्ली विलेजेत आज साधारणशे 27 लाख खर्च करून रिटेनिंग वॉल जी असा पाहिजे, म्हणजे आजी खाजनाची धड ज्या बांधपासा ती बांधपाची काम आज सुरू जावप आशिल्लं, त्यानिमित्त आयलं हांगसर. पण मुख्य उद्देश आशिल्लो तो असो की कामुर्ली आणि बाकीचे जे गाव असतात ते पळोवचे असे म्हणून, आणि हांगसरले शेतकरी लोक किंवा गावकरी लोक जे असतात तांची मागणी किती असा, सुचवणी किती असतात त्यो लक्षात घेऊचे असे म्हणून. हांगसर टुरिझम पळोवपाक जाय, येऊ शकता काय म्हणून ते. ऑफकोर्स आता भितर जे हांगसरले तरणाटे भुरगे असतात त्यांनी पुढाकार घेऊचा पडटलो, कारण विमाना वयल्यान लक्षात घ्यात कितल्या लाखांनी लोक देंवतले. आज पेपराचे आयिल्लं असा 100 फ्लायट आल्यो 5 तारखे 6 तारखे 7 तारखे 8 तारखे 100 फ्लायट आल्यो, आता फ्लायटी 200 300 जातल्यो. ते लोक जे येतात पण ते सगळेच लोक किती हॉटेलात 5 स्टार राहतात असे ना, ते लोक अशा खेडेगावात सुद्धा राहत पळतात. म्हणजे ते पद्धतीने त्याचे विचार करचो पडतो. आणि काही टुरिस्ट लोक हांगसर येऊन मागीर आमच्या भुरग्यांक किती व्यवसाय मेळटा किंवा किती शेतकरी असतं फायदा मेळटा, बागायती जाऊन असतात त्यांना फायदा मेळटा ते पळोवचे पडतले. आणि हे आमचे प्रोसेस चालू आसलो जवळजवळ संबंध कामुले बळवण वाडो तो आमचे वागाळे ते पण 67 रिटर्निंग वॉल झालेले आहात. आणि एकूण भाग जो असलो तो मेन मानशे खातीर ह्या घरांनी पाणी वयताले, बस स्टँडार पाणी वयताले, आणि हे थंयसरूय आमचे रिटर्निंग वॉल झालेले आहात. हे आयज आम्ही 27 लाखाचे करता. आणि त्याच्या बरोबर सावर्णा हो गेल्या 2 महिन्यांक आमचे माननीय मुख्यमंत्री आमचे डब्ल्यू आर डी मिनिस्टर सुभाष भाऊ येल्लो आणि पायलिंगाचे तेवूय अंडर प्रोसेस आहात.